नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे लता मंगेशकरच्या अंतिम संस्काराचा अग्नी शांतही झाला नसेल तर लगेच त्यांच्यावरनं महाराष्ट्रात राजकारण सुरू होणं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात घडू शकत नाही लता मंगेशकरला अग्नी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम ते एकेकाळी प्रमोद महाजनकडे पीए होते नंतर मग ते स्वतःच नेता झाले फायर ब्रँड स्पोक्सपर्सन म्हणून ओळखले जातात त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की शिवाजी पार्कवर लता मंगेशकरजीचं स्मारक झालंच पाहिजे म्हणजे मला कित्येक वेळा वाटत आपल्याकडे नेत्या काय असे ब्लँक पत्र लिहून ठेवतात का काय कोणी मेलं त्याचा अंतिम सत्कार झाला की स्मारक द्या खाली लगेच त्याच नाव टाका छापूनच ठेवलेले असतात असे पत्र लता मंगेशकर च व्यक्तिमत्व शिवाजी पार्कच्या स्मारकावर समेटणारं व्यक्तिमत्व नव्हे लता मंगेशकरचं स्मारक काही इंदोरला बनावं त्यांचा जन्म इंदोरचा था झाला कोल्हापूरला बनावं कारण कोल्हापूरला त्यांचं बालपण गेलं मुंबईत त्यांच्या या घराला स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून करावं की जिथे अग्निसंस्कार झाला तिथे स्मारक करावं आणि हे स्मारकांचं पत्र हे फक्त क्रेडिट घेण्यासाठी लाटलेलं आहे जे खरोखरच लता दिदींवर प्रेम करत होते ते लता दिदींच्या जाण्याच्या धक्क्यातनं सावरलेच नव्हते या नेत्यांना लगेच स्मारकाचं सुस्त कस म्हणजे पहिले पत्र लिहून आपण लगेच स्मारक झालं तर मी करून दिलं माझ्यामुळे झालं माझ्या पत्रामुळे झालं हे मात्र क्रेडिट घेण्याच्या कामासाठी अशी पत्र लिहिली जातात एक छत्रपती शिवाजींच स्मारक बनत आहे समुद्रात आंबेडकरच्या स्मारकाचा ते घोंगड भिजत पडलेला आहे बाळ ठाकरे साहेबांचं स्मारक बनलंच आहे फक्त आपण स्मारक बनवतो आपण ज्यांचे स्मारक बनवतो त्या नेत्यांच्या जर शिकवण्या पाहिल्या आणि ते जर नेते आज जिवंत असते तर या स्मारकाची डिमांड करणाऱ्या लोकांना अक्षरशः चोपून काढला लता दिदी क्रिकेटच्या चाहत्या शिवाजी पार्क वर असंख्य लोक क्रिकेट खेळून आपलं नाव वर आणणारे असे किती खेळाडू दिलेले आहेत तिथे स्मारक उद्या पुन्हा कोणाचं काही तिथं अंतिम संस्कार झाला तर तिथे स्मारक आणि मग हळूच त्या पत्राकला केराची टोपली दाखवण्यापेक्षा लगेच त्यावर रिॲक्शन म्हणून संजय राऊत म्हणजे हे संजय राऊत असे वाटत पाहत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत की कोण कुठं काय बोलतं बीजेपीचं लगेच मला रिॲक्शन द्यायला हवे कारण सगळ्यांना छपास आणि दिखास म्हणजे छापून येण्याचा आणि टीव्हीवर व्हीवर दिसण्याचा रोग लागलेला आहे लगेच त्यांनी सांगितलं की लताजीचं व्यक्तिमत्व फार राष्ट्रीय स्तराचं होतं त्यामुळं राष्ट्रीय स्तरावर त्यांचं मार्ग झालं पाहिजे म्हणजे दिल्लीत किंवा मुंबई दिल्लीत मोठे एक स्मारक बनवायला पाहिजे स्मारकाबद्दल बोलायच्या अगोदर काय कोणी मंगेशकर परिवाराला काय पाहिजे हे विचारलं का ते आपण विचारत आंबेडकर साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या एज्युकेशन संस्था चालू केल्या होत्या औरंगाबादला मी मागच्या वेळेला औरंगाबादला गेलो तेव्हा त्यांचा तो कॅम्पस पाहिला पण अतिशय वाईट वाटलं की कोर्टामध्ये सगळे लढत आहेत कुत्र्या मांजर्यासारखी तर मग बाबासाहेबांचं स्मारक बनवून काय करणार जर तुमचे त्यांचं खरं स्मारक तर ते होतं जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्यांनी चालू केल्या होत्या जी संस्था चालू केली होती तिथे तुम्ही कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडता फक्त वैयक्तिक लाभासाठी तुम्हाला अधिकारच नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा घेण्याचं स्मारक बनवण्याची गोष्टीच वेगळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रिन्सिपल रोज आमच्या सत्ताधाऱ्यांकडनं आणि विपक्ष विरोधी पक्षाकडनं पायदळी तुडवले जात आणि शिवाजीचं मोठं स्मारक आता ती उंच मूर्ती होणार की मूर्तीची उंची कमी होणार यावर वाद छत्रपतींना उंची हे देणार हे दुर्भाग्य तसंच लता मंगेशकरच्या स्मारकाला लता मंगेशकरच्या परिवारांना ठरवू द्या फक्त पब्लिसिटीसाठी अशा उड्या मारू नका हे सगळ्या राजकारण्यांना हात जोडून विनंती ताई गेल्याचं कित्येक लोकांनी त्या दिवशी जेवण घेतलं नाही घरी रात्रीच्या घरी स्वयंपाक झाला नाही असे असंख्य घर आहेत हो देशात त्यांना पत्र मिळायला वेळ कसा मिळतो आणि यांच म्हणजे काय बोलायला शब्द नाही माझ्याकडे ना आज आज एवढच पुन्हा येतो उद्या काही नवीन विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र